तर आपण आज आलेलो आहे, मागे बघू शकता बारामती बस स्थानक आम्ही एक्सप्लोअर करण्यासाठी आलेलो आहेत. आमच्या बरं आहेत भूषण भैया तुम्ही पहिल्यांदा बघितलं, तुम्हाला कसं वाटलं? आता नुसता पैसा दिसतो तो आम्हाला काय दिसणार. महाराष्ट्रात मोस्ट एक्सपेन्सिव्ह लक्झरियस बस स्टँड, सर्वात अत्याधुनिक बस स्थानक, 50 कोटीचा खर्च करून बनवलेला आहे. मी बघितलं असेल आता जे मी सिनेमॅटिक व्हिडिओ टाकले ते तुम्ही तुम्हाला दिसलं असेल. बारामतीच्या नवीन बस स्थानकाची पार्किंग, हे पार्किंग हे टू व्हीलर साठी पार्किंग सेपरेट आहे. आणि हे आमचे म्हणजे बादशाह भाई आलेले आहेत. बादशाह भाई यांचं आगमन, सुरेश भैया, सुंदर असं बस स्टँड. चला एक्सप्लोर करूया आज जाऊन. चला या, चला आता हे आम्ही तुम्ही बघित असेल म्हणते की आम्ही झालेलं आहे काढून. आता लाईट्स बंद केलेले आहेत कारण रात्रीचे 8:30 वाजले, त्यामुळे हा सेक्शन बंद झालेला आहे. हे तुम्ही बघितलं असेल. आणि हे आहे तिकीट काउंटर नावाला. हे सगळे फलाट एका वेळेस, सुरेश भैया, 22 बसेस एका उभे राहू शकतात. हां, तसे आहेत सगळे बोर्ड्स, तुम्ही बघू शकता. स्कोर सुरेश भैया, मी काय म्हणत आहे का, एवढं सगळं भारी, पण एवढं भारी बस स्टँड केले, पण बस काय आहे, बस नवीन पाहिजे, एवढा 50 कोटी खर्च केलाय, इलेक्ट्रिक बस तुमचं काय मत आहे? इलेक्ट्रिक बस आली पाहिजे. ओमकार भैया, इलेक्ट्रिक बस आली पाहिजे, पब्लिक सर्व्हिसेस पाहिजे. एवढं भारी आर्किटेक्चर केलंय, थोड्या बस ऍडव्हान्स पाहिजेत. आणि नाही चांगलं झालेत काय, म्हणजे कुठंच नाही असं एअरपोर्ट, काही काही शहरात असले एअरपोर्ट पण नाहीयेत जे एवढं भारी बस स्टँड बनवलंय. बरोबर आहे का नाही? पुण्यातलं पहिलं एक बस स्टँड असेल सगळ्या सुविधा आहे का नाही? ओमकार भैया सगळं तिकीट काउंटर, ह्यांसाठी ऑफिस सगळं, परत कॉन्फरन्स रूम आहे, कॅन्टिंग आहे, बघितलं असेल प्रत्येक साठी सगळे सेपरेट, बसण्यासाठी चेअर्स, कॅन्टिंग बी नाही, सगळे वेटिंग रूम आहेत सगळे. नाही ते आलंय व्हिडिओ सिनेमॅटिक मध्ये काढले, वेटिंग रूम सगळे सगळ्यांसाठी. हा बस साठी राहण्यासाठी एरिया उभा गेले. पोलीस हेल्प प्लॅन रूम, फिक्सिंग वगैरे केलेली असेल म्हणजे प्रवास एकदम सुकून जाऊ शकतो आरामात, सायलेंटली. गाडी नीट होणं महत्वाचं आहे, गाडीची क्लिनिंग वगैरे नसते, तो प्रॉब्लेम जरा वापर होतो त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त. बस स्टँडचा काही विषय नाही, बस स्टँड एक नंबर. तुम्ही एकदा व्हिजिट करा, येऊन खूप छान आहे. काय म्हणताय ओमकर, इंदापूरचं काय म्हणता तुम्ही? हे बस स्टँड कमी आणि विमानतळ जास्त वाटत. हा, विमानतळ विमानतळ हरकत आहे. तुम्ही इथे ह्याच डिझाईन जे आहे सेम विमानतळ फलटण बघा, सांगू फलटण काय म्हणताय? क्रमांक 1 तुम्ही जाऊ शकता, इथे आहे प्लॅटफॉर्म 2. हा, तर गाडी कुठून येईल, येणार कुठून? हा, हे झाड मध्ये आलंय. बरोबर, आली तर झाड मध्ये नाही, ऍक्च्युली हा ब्लॉक बनवायचा पाहिजे कारण की झाड आहे, झाड बरोबर आहे आपल्या गरजेचं आहे. हा ब्लॉक एक साईडला सरकून घ्या पाहिजे होता, बट ठीक आहे, त्यांनी बरोबर आहे. प्रॉब्लेम होत आहे झाड महत्वाचं आहे, झाड महत्वाचं आहे. बरोबर, झाड बार दिसतंय. आणि ह्याची क्लिनलीनेस आहे ना, असं मेंटेन राहिली पाहिजे. तुम्ही आलता सकाळी, तुम्ही दुपारी आलता त्यावेळेस कसं होतं? क्लिनलीनेस येत होती का? नाही प्रॉब्लेम, परत एक बोलू आपण. आपल्याकडे रंगरंगोटी करतात, रंगरंगोटी ज्यांना कलर भरायला खूप आवडतं करू आपण. परत त्यावेळेस ट्रॅव्हलिंग बनवायचा चालते. बस स्थानक बघू शकता, बस किती लेट झाली तरी आपल्याला इथं बोरिंग होणार नाही, बोर होणार नाही. आज तर कॅन्टिंग ले भारी, तरी अजून वर्कशॉप नाही उघडले ना, तर मग मॉलच होणार इथं. एकच नंबर बस स्थानक आहे का? आणि हे तर मी काहीतरी करण्यात वाटतं ठेवले अजून जागा. ठीक आहे, बारीक केले गार्डन. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर शेअर करा व्हिडिओ.
सगळ्यांना दाखवा की बस स्टँड आणि इनॉग्रेशन झालं तिथल्या मित्रांना तुम्ही शेअर करा, सगळ्यांना दाखवा की बघा 1 तारखेला झालेलं इनॉग्रेशन ऑनलाईन पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने इनॉग्रेशन झालेलं आहे, त्यामुळे आजपासून चालू झाले बस स्टँड, त्यामुळे आज सगळ्यांना एंट्री आत आणि तुम्ही येऊ शकता, बघू शकता, विजिट करू शकता, सगळं दाखवलंय तिकीट बघू शकतो मी, चौकशी कक्ष जुन्या शाळेचा बघा, आता बघा तुम्ही कम्पेअर करा, खूप छान आहे. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये, लाईक करा, लाईक शेअर सबस्क्राइब, ओके गुड नाईट.